नमस्कार, कल्पना रेसिपी मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। आज आपल्याला बनवायचं आहे आलू टिका। एकदम सोपा पदार्थ आहे आणि खूप चविष्ट आहे। त्यासाठी लागणारे साहित्य आहे एक बटाटा, लसणाची पेस्ट, कढीपत्ता बारीक चिरून घेतलेला आहे, कोथिंबीर चिरून घेतलेली आहे, तेल लागणार आहे, लाल वाळलेल्या मिरच्याचे तुकडे करून घेतलेले आहेत, धनी पूड आहे, अख्खे धने आहेत, मीठ आहे, लाल तिखट, हळद, मोहरी आणि जिरे। ते कसं करायचं पाहूया आपण। आता आपल्या बटाट्याची साल काढून घ्यायची आहे। आपल्या बटाट्याची साल एक व्यवस्थित काढून झालेली आहे। आता आपल्याला त्याचे काप करून घ्यायचे आहेत। अगदी जाड पण नाही, अगदी बारीक पण नाही, एकदम व्यवस्थित करायचे असे। आपला स्लाइस आता व्यवस्थित तयार झाले आहेत, आपण पाहू शकतो। या पद्धतीने आपल्याला कट करायचंय। आता आपण पॅन गरम करायला ठेवलेला आहे। पॅन मध्ये 1 ते 1.5 चमचे आपल्याला तेल टाकायचंय। व्यवस्थित लावून घ्यायचंय पॅनला। आता पॅन मध्ये आपल्याला स्लाइस व्यवस्थित ठेवून घ्यायचे। या पद्धतीने आपल्याला व्यवस्थित ठेवून घ्यायचंय। थोडस आता आपल्याला झाकण ठेवायचंय। दोन मिनिट ठेवलेला आहे आपण। आता झाकण काढायचंय आणि आपल्याला हे स्लाइसला पलटून घ्यायचे। अगदी ह्या पद्धतीने सर्व स्लाइस पलटून घ्यायचे आपल्याला। आता आपले स्लाइस एकदम व्यवस्थित पलटलेले आहेत आणि गोल्डन कलर आलेला आहे त्याला, पाहू शकतो आपण। या पद्धतीने कलर इकडे आपल्याला खालून शेकायचंय। आता दुसरी बाजू पण असं शेकून घ्यायची आपल्याला। आता आपले स्लाइस व्यवस्थित खालून पण शेकलेले आहेत। आता आपल्याला हे सर्व काढून घ्यायचं आहे। आता पाहू शकतो आपण व्यवस्थित पूर्ण कलर आलेला आहे। पॅन मध्ये आपल्याला एक अर्धा चमचा तेल टाकायचं आहे। आता आपल्याला जिरे मोहरी टाकून घ्यायचंय। लसणाची पेस्ट टाकायचंय, कढीपत्ता टाकून घेतलेला आहे। आता हे स्लाइस टाकून घ्यायचे। आता ह्यामध्ये आपल्याला हळद, लाल तिखट आणि मीठ टाकून घ्यायचंय। आपल्या चवीनुसार लाल तिखट आणि मीठ घेऊ शकतो आपण। दही पूड टाकून द्यायची। आता मिरच्या टाकायचं वाटलेल्या। थोडीशी कोथिंबीर, आपली आलू टिका एकदम व्यवस्थित तयार झालेली आहे। पाहू शकतो आपण खूप छान रंग आलेला आहे आणि खाण्यासाठी पण खूप चविष्ट दिसते। आता प्लेट मध्ये काढून घ्यायचे आपल्याला। आता आपली आलू टिका एकदम व्यवस्थित तयार झालेली आहे, पाहू शकतो आपण। आता ह्यावरती आपल्याला थोडीशी कोथिंबीर टाकायची वरतून। आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। बेल आयकॉन प्रेस करा। धन्यवाद।